पद्मश्री कर्मवीर काकासाहेबाग स्मृती चषक स्पर्धा 2019 गेल्या सतत 5 वर्षाने आम्ही या स्पर्धा चालू आहे. हे 6वं वर्ष आहे आणि जे काही आज आपण बघतोय की जे काही मैदान उसाट पडले आहे त्या मैदानांवर परत मुलांनी खेळ खेळून ते मैदान परत फुलावे हीच आमची इच्छा आहे. खेळातून एक कॉन्फिडन्स, आपल्या हेल्थ केअरनेस हे सगळे येतं, तर लहान मुलांनी सगळ्यांनी खेळलं पाहिजे हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कुठेतरी ग्रामीण भागातल्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्या कारणास्तव आम्ही ह्या स्पर्धा सातत्याने गेल्या 5 वर्षापासून घेतो आणि हे 6वं वर्ष आहे. आज सर्वेकडं बघायला भेटतंय कस मोबाईलचं युग आहे आणि सर्वांचं लक्ष आता मोबाईलच्या गेमकडे जास्त आहे ॲक्च्युअल गेमपेक्षा, तर त्याच्याबद्दल काय बोलाल? दोन शब्द नक्कीच. हातातला मोबाईल सोडून किंवा मोबाईलमध्ये जे गेम खेळतात त्याच्याऐवजी जो खरं आहे मैदानात येऊन मुलांनी खेळावं. मोबाईल हे चांगली गोष्ट आहे पण मोबाईलचा दुरुपयोग करू नये. खेळ शेवटी हा मैदानावर खेळला जातो, मोबाईलवर खेळला जात नाही. आणि ह्या कार्यक्रमातून तुम्ही सामान्य जे बाहेरील समजा त्या मुलांना इथे येणं शक्य नाही आहे परंतु बाहेरही ते कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये जाऊ शकता आणि कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकता, यासाठी काय प्रेरणा देऊ शकता? नक्कीच. आम्ही भरपूर अशा ज्या काही असोसिएशन आहे त्या असोसिएशन बरोबर आम्ही ते कार्य करत आहोत. असोसिएशन बरोबर राहून आम्ही नुसतं नाशिक नाही तर नाशिक जिल्ह्याच्या बाहेरही ज्या काही स्पर्धा होतात त्या स्पर्धांकरता आमचा सहभाग असतो, त्याला आमची मदत असते. ठीक आहे.